गणेशपेठ पोलिसांनी शहरात सक्रिय गुटखा तस्करांशी संबंधित मोठ्या रॅकेटकडून 1,75,000 रुपयाचा गुटखा जप्त केला असून गुटखा घेऊन जाणाऱ्या टाटा यसच्या चालकास अटक केली आहे. राकेश पंडालाल केशरवाणी वय 45 वर्ष राहणार शांतीनगर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. केशरवाणी गुरुवारी सकाळी टाटा यस वाहनात गुटखा घेऊन जात होता. गणेशपेठच्या जाधव चौकात गस्त घालत असलेल्या पोलिसांनी संशयाच्या आधारे टाटा यस थांबवून तपासणी केली असता त्यात त्यांना 1,75,000 रुपये किमतीचा गुटखा आढळला. पोलिसांनी गुटख्यासह 2 लाख रुपये किमतीची टाटा यस वाहनाला जप्त करून केशरवाणीला अटक केली. केशरवाणी शांतीनगरच्या गोदामातून अजनीला गुटखा घेऊन जात होता. तो तस्करांच्या एका मोठ्या रॅकेटसाठी काम करतोय. हे रॅकेट शहरात अनेक ठिकाणी गुटख्याचा पुरवठा करीत असतात. या रॅकेटमध्ये इतवारी मस्कासा चौकातील काही गुटखा व्यापाऱ्यांचा समावेश आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. सकाळी नाईट ड्यूची ड्युटी असताना सकाळच्या वेळेला त्यांना माहिती मिळाली, कांजी हाऊस ते मेडिकल चौकाकडे एक टाटा एस गाडी गुटखा घेऊन जात आहे. अशा माहितीवरून API भोपळे आणि त्यांची टीम जाधव चौकात अडवून त्या चेक केले असते. त्यांना संशयितरित्या जे प्रतिबंधित आहे महाराष्ट्रात असं गुटखा मिळालेलं आहे. त्याच्यात APIला माहिती दिली, गाडीसहित अंदाजे 3.5 ते 4 लाखाचं पूर्ण मुद्देमाल आहे, जप्त केलेली आहे, आरोपी ताब्यात घेतलेले आहे, पुढील तपास सुरू आहे. प्रतिबंधित ज्या गोष्टी आहेत, सरकारने ज्या प्रतिबंधित केलेल्या आहेत त्या गोष्टी विक्री खरेदी साठवणूक केली नाही पाहिजे, केल्यास कायदेशीर कारवाई करता येईल. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.